नमस्कार शेतकरी मित्रांनो, यशस्वी शेतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजचा विषय आपण थोडासा वेगळा निवडलेला आहे। तुम्ही म्हणाल की शेतीविषयी सांगण्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी सांगताय, पण हा पण विषय तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की भारत सोडून किंवा आपला देश सोडून बाहेर देशामध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये किती कमी आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि शेवटचं जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही पाण्यापेक्षाही एकदम स्वस्त आणि आपल्याकडे चहासुद्धा महाग भेटतो इतकं स्वस्त पेट्रोल 1 लिटरचा भाव त्या ठिकाणी आहे। तर क्रमवारीमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात जास्त अगोदर आणि नंतर कमी 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 होत या ठिकाणी जवळजवळ 10 ठिकाणचे मी तुम्हाला पेट्रोलचे भाव मी सांगणार आहे। तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघायचा, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचे, कारण आपण शेतकरी असतो, शेतकरी काय करतो, शेती करत असताना बाहेरच्या जगामध्ये काय चाललं आहे हे त्याला बऱ्याचदा माहीत नसतं। पण आजकाल सोशल मीडिया एवढं वाढला की सगळ्यांना माहीत होतंच, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या तरी माहिती होणारच आहे तुम्हाला। त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि शेतकरी वर्गाला हे पण माहिती असणं आवश्यक आहे की बाहेर देशामध्ये जसं की भाजीपाला महाग असतो हे माहिती आहे, पण पेट्रोलमध्ये किती स्वस्तही आहे हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर सर्वप्रथम आपण सुरुवातीला तुर्कमेनिस्तान हा देश या ठिकाणी तुम्ही कधीतरी ऐकला असेल, तर या देशामध्ये पेट्रोलची किंमत जर तुम्ही ऐकली तर या ठिकाणी 32 रुपये 51 पैसे हा प्रति लिटर या ठिकाणी दर आहे तिथे। इतकं कमी हे कमी वाटेल तुम्हाला, पण येणार आता खाली जसं मी खाली सरकत तसं तुम्हाला याच्यापेक्षा कमी आणखीन भाव तुम्हाला बघायला भेटेल। तर त्याच्यानंतरचा देश आहे कझाकस्तान। इथं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जर भाव बघायला म्हणलं तर 31 रुपये 06 पैसे प्रति लिटर भाव त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे की नायजेरिया। नक्कीच या देशात सुद्धा नाव कुठं ना कुठं बातम्यांमध्ये बघा म्हणा किंवा कुठंतरी ऐकलंच असणार आहे। तर 30 रुपये 38 पैसे त्या ठिकाणी तिथं पेट्रोलचा भाव आहे। त्याच्यानंतर चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं अंगोला देश। अंगोला हा खूप मोठा देश नाही, पण तुम्ही कधीतरी ऐकला असेल, तर या ठिकाणी 26 रुपये 66 पैसे इतकाच पेट्रोलचा भाव आहे त्या ठिकाणी मित्रांनो। त्याच्यानंतर पुढचा देश आहे आपला कुवेत। कुवेत तुम्ही माझ्या माहितीने सगळ्यांनी ऐकलंच असेल, तर कुवेतला 26 रुपये 21 पैसे प्रति लिटरचा भाव आहे। त्याच्यानंतर सहावं आपल्याकडे आहे अल्जेरिया। तर अल्जेरिया सुद्धा तुम्ही कुठतरी ऐकलं असेल, तर अल्जेरियाला 24 रुपये 46 पैसे त्या ठिकाणी भाव आहे। त्याच्यानंतर सातव्या नंबरला आपण घेतलेला आहे सिरिया। सिरिया तर 100% तुम्ही ऐकला असेल, सिरिया देश तिथं भूकंप वगैरे झालते त्यावेळेस किंवा त्याच्यावरती अटॅक वगैरे झाला, तर तिथे 24 रुपये प्रति लिटर भाव आहे। त्याच्यानंतर आठव्या नंबरला आपण घेतलेला आहे इराण। इराण तुम्ही ऐकलंच असेल, 100% ऐकलं तुम्ही इराण, तर तिथेच भाव। आता ही जी खालची तीन मी तुम्हाला सांगतोय हे जर तीन तुम्ही ऐकले तर तुम्ही एकदम मग पागल व्हायचं काम आहे, मी चालतो तर तुम्ही सुद्धा व्हाल अशी एक अपेक्षा आहे। तर फक्त 3 रुपये 87 पैसे प्रति लिटरचा भाव आहे तिथे, 3 रुपये 87 पैसे। त्याच्यानंतर नव्या नंबरला आपण घेतलं लिबिया। लिबिया इथेचा भाव बघितला तर 2 रुपये 43 पैसे या ठिकाणी भाव आहे। आणि 10व्या नंबरचा आहे सगळ्यात कमी जगामध्ये जर कुठं पेट्रोल कमी असेल तर या देशामध्ये आहे व्हेनेझुएला या देशामध्ये या ठिकाणी 1 रुपये 90 पैसे प्रति लिटरचा भाव आहे। तुम्ही विचार करू शकता भारतामध्ये हे सत्य आहे, तुम्हाला जर खोटं वाटत असेल सगळी माहिती तर तुम्ही गुगल करू शकता, गुगलवर सर्च करू शकता या देशामध्ये सध्या पेट्रोलचा भाव काय आहे, तुम्ही सर्च करू शकता। आणि जर याच्या व्यतिरिक्त काय आलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर या ही परिस्थिती आहे जगामध्ये सध्या मित्रांनो, शेतकरी वर्गाला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। जसं की तुम्हाला
इतर गोष्टी माहिती असतातच, तर पेट्रोलबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि भारतात जर भारताचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये या ठिकाणी 106 रुपये 30 पैसे का 31 पैसे असा भाव सध्या चालू आहे. तर ही तफावत आहे मित्रांनो, 106 रुपये 31 पैसे कुठं आणि 1 रुपये 90 पैसे कुठं. तर तिथल्या विविध आणखीन काही गोष्टी जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील अशाच प्रकारच्या, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या एवढंच. जय जवान, जय किसान, जय हिंद.